नमस्कार। एक ओल्या नारळाची चटणी बनवताना नारळ खिसून घेतल्यानंतर थोडे भाजून घ्या व नंतर चटणी बनवा, यामुळे चटणीला छान चव लागते। दोन, गॅसचे लायटर जर बंद पडले तर एक दिवस फ्रीजमध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी वापरायला घ्या, यामुळे लायटर ठीक होईल। तीन, चपाती किंवा भाकरी तव्याला चिटकत असेल तर तव्यावर चिमूटभर मीठ टाका आणि ते मीठ गरम करून घ्या, त्यामुळे चपाती किंवा भाकरी तव्याला चिकटणार नाही। चार, तुरीच्या डाळीची आमटी बनवताना त्यामध्ये थोडीशी पालक चिरून घातली तर आमटीला खूप छान चव येते। पाच, कोणतीही डाळ शिजवण्या अगोदर 10 ते 20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवावे आणि मग शिजवावी, यामुळे डाळ लवकर शिजते व चवही छान लागते। सहा, गरम गरम इडली पात्रामधून बाहेर काढायची असेल तर त्यावर थोडे थंड पाणी शिंपडावे, यामुळे इडल्या पात्रातून इडली पटकन निघतील। सात, शेंगदाण्याचा कूट जर आठवड्याचा एकदाच बनवून ठेवला तर भाज्या पटकन बनवतात आणि वेळही वाचतो। आठ, जास्त ओला नारळ जर आपल्याकडे शिल्लक राहिला असेल तर अशावेळी तो सर्व नारळी एका कॅरी बॅगमध्ये पॅक करून फ्रीजरला ठेवून द्या आणि जेव्हा वापरायचा आहे तेव्हा 5 मिनिटे अगोदर पाण्यात ठेवा, नंतर वापरा। नऊ, बटाट्याचे चिप्स झटपट आणि कुरकुरीत बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करा आणि बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या, यामुळे चिप्स कुरकुरीत बनतील। दहा, घरातील साठवणीचे धान्य डाळी यांना कीड लागू नये यासाठी त्यात हिंगाचे खडे आणि लवंग टाकावे, यामुळे डाळी आणि धान्याला कीड लागत नाही। अकरा, भेंडीच्या सारमध्ये थोडीशी आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस घातल्याने सार चिटकत नाही। बारा, बासुंदीसाठी दूध आटवताना पातेल्या तळाशी एखादी स्वच्छ वाटी किंवा ताटली ठेवावी, म्हणजे चमच्याने वरच्यावर ढवळे तरी वाटी आतल्या आत फिरत राहते आणि दूध तळाशी लागत नाही। तेरा, जास्तीचे आले आणले असल्यास कुंडीतील ओलसर मातीत पुरून ठेवावे, त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा वापरू शकता। चौदा, कोशिंबिरीसाठी काकडी किसल्यावर त्या किसलेल्या काकडीला पाणी सुटत नाही। 15, वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाली की लगेचच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी, त्यामुळे वांग्याची साल अलगत आणि पटकन निघून येतात। 16, मातीच्या मडक्यात दही लावल्यास पाणी शोषून जाऊन दही घट्ट लागते। 17, चांदीच्या वस्तूंना दाताची पावडरने पॉलिश करावे, यामुळे वस्तूंना नव्यासारख्या दिसतात। 18, बटाटे लवकर उकडले जावे यासाठी बटाट्याची एका बाजूची साल काढून मग उकडावायला लावावे। 19, भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं। 20, दुधाच्या सायमध्ये 1 चमचा साखर घालून फेटल्यास लोणी मोठ्या प्रमाणात बाहेर येते। या जर सांगितलेल्या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक कमेंट करा, त्याचबरोबर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला व्हिडिओ शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद।